नमस्कार मंडळी, गावागडचे टेस्टी या यूट्यूब चॅनल वर आणि फेसबुक पेज वर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत। मंडळी का नाही, सकाळी सकाळी गेलो बघा आमच्या अक्काच्या पानमळ्यात, आमच्याच गावात का नाही, आमच्या थोरल्या बहिणीचं का नाही पानमळ आहे। आता त्या पानमळ्यात गेल्यावर का नाही कारभारणीला बी घेऊन गेलतो, कारभारणी लगेच मग तिथं रेसिपीसाठी काय आहे का पानमळ्यात बघायला। आता पानांचं तर काही आपण रेसिपी करू शकत नाही, पण पानमळ्यात मंडळी का नाही, पानमळा म्हणले कसं जरा सावलीत वाढणारं ते वेल असते बघा, ती पानवेल आणि ती सावली कशाची, तर मग तिथं मंडळी का नाही शेवग्याची मोठ मोठी झाडं त्या पानमळ्यात होती। कारभारीन म्हणले आज आपण शेवग्याच्या पानांची भाजी करूया। आता तुम्हाला सांगतो आमच्या अक्काचं पानमळं आहे म्हणताना का नाही, इकडं बघा की इकडं एकदम का नाही अगाय असं बिंडा बांधूनच का नाही शेवग्याच्या पानांची भाजी आणलं, एकदम कवळं कवळं का नाही लुसलुशीत भाजी आहे असं कर। हां आणि देश आहे मंडळी हे शेवगा, त्यामुळं का नाही ही भाजी बी लय भारी लागते। आणि त्या झाडाचं का नाही शेवगा अगाय नाद काय नाही नाद, तसं शेवग्याचा सांबर बिंबर केलाच का नाही काय शिल्लक राहत नसते बघा असं का नाही। पानमळ्यात येणारं शेवग्याचं हे गुणधर्म आहे। आणि तुम्हाला मी सांगतो बघा ह्या पानांचं का नाही भाजी इतकी भारी होती, इतकी टेस्टी होती आणि इतकं चांगलं गुणधर्म त्याच्यात असतं का नाही, आयुर्वेदिक महत्त्व तर का नाही फार म्हणजे फार आहे। म्हणजे तुम्हाला मी सांगतो बघा ह्याच्यामध्ये का नाही इतर भाज्यांपेक्षा का नाही दुप्पट कॅल्शियम असेल पोटॅशियम असेल असे वेगवेगळे गुणधर्म याच्यामध्ये, त्यामुळे आपल्या शरीराला नाही पाहिजेच मंडळ, याच्यातनं चांगलं लोह पण भेटत असतं, त्यामुळं ही भाजी आपण आवर्जून करून खायला पाहिजे। आणि कसं होतं आहे आपल्या संपूर्ण भारतामध्ये सगळीकडे शेवगा मिळतो आहे, शहरात राहणाऱ्या मंडळीने सांगतो ही भाजी काही सहसा बाजारात वगैरे मिळत नसते, पण तुम्ही जर गावाकडे आला खेडेगावात जर तुम्ही गेला असा पै पाहुण्याकडे गेला असं नाही शेवग्याची झाडं असतात तिथून तुम्ही ही भाजी घेऊन येऊ शकता। कारण काय होतं आहे ही भाजी विक्रीला येत नसते, कारण विक्रीला आणल्यानंतर प्रत्येकजण हे घेतीलच असं नाही, ह्याचं महत्त्व ज्यांना माहिती नाही ते मात्र आवर्जून ही भाजी बाजारात कुठे मिळते काही शोध आणणारच, पण ज्यांना बाजारात मिळत नाही ना त्यांनी थेट आपल्या गावाकडून किंवा गावाकडे गेल्यानंतर ही भाजी आवर्जून आठवणीनं खावाच। आता मी हे का सगळं सांगतोय माहिती का एवढं उशीर बडबड करून, हे आता नुसतं तोंडी सांगून चालणार नाही, आता हे भाजी का नाही करायला घेऊया, केल्यानंतर तुम्हाला कळेल बघा का दादा एवढं उशीर याचं महत्त्व सांगायलाय। चला कारभार नाही आपल्याच बहिणीचं राह नाही म्हणून बिंडा बांधून आणू नकोस काय भाजी। हां चला मंडळी आता करूयात सुरुवात ह्या भाजीला। ग्रामीण खाद्य संस्कृतीचे दर्शन घडवणारे मराठमोळे चॅनल गावाकडची टेस्ट या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। तर आज आपण बनवणार शेवग्याची पानाची भाजी। तर शेवग्याची पानाची भाजी बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते आपण आता पाहूयात। बघा आता आपण चांगलं असं ना इकडं कवळजार असं आपण यांना शेवग्याची पानं घेऊन आलेले आहे, हे बघा मस्त कवळीजार आहे आणि देशी आहे, त्यामुळे ना हे भाजी खायला खूप चविष्ट लागते। इकडे बघा आपण भाजीमध्ये ना हरभऱ्याचं डाळ घालणार आहोत आणि हे बघा हरभऱ्याचं डाळ आहे ना अर्धा तासासाठी मी हे भिजून घेतलेले आहे, आता हे डाळसुद्धा पूर्ण मऊ झालेले आहे। आणि तुम्हाला आहे ना ह्यामध्ये तुरीचं डाळसुद्धा वापरू शकता आणि मूग डाळ वगैरे ना घालू शकताय, मी इथं हरभऱ्याचं डाळ वापरलेले आहे। आणि इकडे आपण चवीपुरतं मीठ घेतलेले आहे, दोन कांदा हिरव्या मिरची घेतलेली आहे आणि आपल्याला इकडं तेलसुद्धा लागणार आहे। चला तर मग आता आपण आहे ना हे भाजी निवडून घेऊया। हे बघा असं देटं देटं असते ना, आपल्याला देटं वगैरे काही घ्यायचं नाही, असं आपल्याला पानं धरायचं आणि एका हातानं धरायचं आणि एका हातानं बघा चांगलं असं आहे ना सगळं पान निघते, बघा असं आपण आहे ना चांगलं असं आहे भाजी सगळं पण निवडून घेऊया। हे बघा देटं देटं तिथंच राहतात आणि भाजी भाजी आहे ना आपल्याला हातामध्ये येते, चा बघू शकतंय जरासुद्धा देटं येत नाही काय नाही, असं आपण ओढून घेतलं की असं धरायचं आणि एका हातानं असं आपल्याला हे ओढून घ्यायचं आहे। तुम्हाला रात्री तुम्ही भाजी आणला तुम्हाला सकाळी करायचं असेल तर काय करायचं, एका सुती कापडामध्ये ना असं हे बांधून ठेवायचं आणि सकाळीपर्यंत ना चांगलंसं सगळं त्याचं पानं आपआप निघलेलं असतात, जास्त आपल्याला मेहनत पण लागत नाही काय नाही, म्हणजे आपल्याला आणल्यावर असं पटकन करायचं असेल तर असं आपण हे पानं पानं आपल्याला नाही काढून घ्यायचं आहे। बघा हे बघा आता आपण चांगलं असं ना हे भाजी सगळं निवडून घेतलेले आहे आणि हे परतमध्ये ना आपण हे परत भाजी घेऊया, म्हणजे आपल्याला भाजी आहे ना आता स्वच्छ धुवून घ्यायचं आहे, त्यासाठी आपण आहे ना इकडे मोठ्या परातमध्ये हे भाजी सगळं घेतलेले आहे। आता आपण पाणी घेऊया ह्यामध्ये, मग आता पाणी घातलेले आहे, आता आपण ही भाजी आहे ना स्वच्छ धुवून घेऊया। बघा आता आपण पाण्यामध्ये ना चांगलं असं धुवून घेतलेलं आहे, आता आपण आहे ना इकडं ताटामध्ये घेऊया काढून।
हे बघा आता आपण कांदा मिरची चिरून घेऊया आणि या भाजीला ना थोडंसं आपल्याला जास्तच कांदा वापरायचा आहे. आता आपण कांदा आहे ना असं आपल्याला बारीक चिरून घ्यायचा आहे आणि ह्या भाजीला ना थोडंसं आपल्याला जास्तच आहे ना कांदा वापरायचा आहे म्हणजे भाजी आहे ना चांगलं लागतोय. त्यामुळे मी त्यांना दोन कांदा घेतलेले आहे. बघा आता आपण मिरची चिरून घेऊया. मिरची सुद्धा आहे ना आपल्याला असं बारीकच चिरून घ्यायचं आहे. तर आता आपण भाजी करणार आहोत त्यासाठी आपण पहिल्यांदा चूल पेटवून घेऊया. बघा आता चूल पेटलेली आहे. आता आपण चुलीवरती ना कढई ठेवूया आणि कढई आपण थोडंसं गरम करून घेऊया. हे बघा आता कढई गरम झालेली आहे. आता आपण कढईत आहे ना तेल घालूया. हे बघा आता तेल गाठलेले आहे. आपण तेल आहे ना थोडंसं गरम करून घेऊया. हे बघा आता तेल सुद्धा गरम झालेले आहे. आता आपण ह्यामध्ये आहे ना आपण इकडं कांदा मिरची चिरून घेतलं आणि ते घालूया. चांगलंच आपण आहे ना भाजी हे आहे ना कांदा मिरची वगैरे आपलं चांगलंसं परतून घ्यायचं. हे बघा आता कांदा मिरची वगैरे ना चांगलंसं परतलेले आहे. आता आपण ह्यामध्ये घालूया हे भाजी. पण हे स्वच्छ धुवून घेतलं तर ते भाजी आपल्याला मध्ये घालायचं. आणि हे भाजी घालून आहे ना आपल्याला चांगलंसं आहे ना सगळं एकजीव करून घ्यायचं. पूर्णच सगळं आहे ना एकजीव व्हायला पाहिजे. आणि आपल्याला डाळ वगैरे आहे ना असं आपण सगळं एकजीव करूनच मगच आपल्याला नंतर आहे ना यामध्ये डाळ मीठ वगैरे घालायचं. अगोदर आपल्याला ना चांगलंसं सगळं एकजीव करून घ्यायचं आणि थोडंसं हे ना भाजी विरघळायला पाहिजे. आणि मीठ आहे ना आपल्याला अगोदर घालायचंच नाही म्हणजे भाजी जिस्ताना जास्त दिसतोय पण विरळली की कमी होतं आणि मिठाचा अंदाज लागत नाही. त्यामुळं आपल्याला ना थोडंसं भाजी विरळल्यावरच आपल्याला ह्यामध्ये मीठ वगैरे घालायचं. दिसताना भरपूर दिसतंय पण भाजी आहे ना विरळल्यावर कमी होतोय. बघा आता थोडंसं भाजी आहे ना विरघळलेली आहे. आपण घातलं त्यावेळी भाजी आहे ना कढईभर असं कढई भरून असं भाजी दिसत होतं. आता थोडंसं आपण सगळं एकजीव करून घेतल्यामुळं ना पूर्ण भाजी थोडंफार विरघळलेली आहे. आता आपण ह्यामध्ये घालूया चवीपुरतं मीठ. आणि इकडं आपण हरभऱ्याचा डाळ आहे ना हे पाण्यामध्ये भिजून घेतलं ते घालूया. आणि चांगलंच आपण आहे ना सगळं एकजीव करून घेऊया. बघा आता भाजी आहे ना सगळं आपण चांगलं सगळं एकजीव करून घेतलेले आहे. आता आपण ह्या भाजीमध्ये ना थोडंसं आपण पाणी घालूया म्हणजे भाजी आहे ना पूर्णपणे असं शिजायला पाहिजे. त्यासाठी इकडे थोडंसं पाणी घेते. आता पाणी घालते थोडंसं. आता पाणी घातलेलं आहे. आता आपण सगळ्याने अजून एकदा सगळं एकजीव करून घेऊया. आणि या भाजीला ना शुगरसाठी वगैरे ना हे खूप चांगलं असतं. हे खायलाच पाहिजे आणि पोट साफ होण्यासाठी ना हे मदत करते. मग आता सगळं एकजीव करून घेतलेले आहे. आता आपण ना ह्याच्यावरती झाकण लावू. हे चांगलंच आपण एक 5 मिनटं भाजी शिजून घेऊया. हे बघा आता 5-10 मिनटं झालेली आहेत. आपण भाजी शिजले का बघूया. झाकण काढूया. हे बघा आता झाकण काढलेले आहे. भाजीचा कलरसुद्धा तुम्ही बघू शकताय पूर्ण असं बदललेले आहे. पूर्ण बघा मऊ झालेलं आहे भाजी. हे बघा आता पूर्ण डाळसुद्धा असं मऊ झालेले आहे आणि भाजीसुद्धा ना पूर्ण असं मऊ झालेली आहे. आता आपण हे खाली काढून घेऊया. हे बघा आता आपण कढई आहे ना इकडं बाजूला ठेवूया. ह्याच्यावरती आहे ना आपण झाकण लावून ठेवते. आणि इकडं आपण आहे ना हे भाजीबरोबर खाण्यासाठी आपण गरमागरम ज्वारीचं भाकरी तयार करून घेणार आहे. त्यासाठी आपण तवा खालीवरती ठेवूया आणि इकडं आपण आहे ना काटवट घेऊया. आणि इकडं बघा मी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे. पीठ आहे ना चाळून घेतलेलं आहे.
तो आता भाकरी थापून घेतलेली आहे, तर आपण तव्यामध्ये घालूया। पाणी लावून घेते, बघा आता चांगलं असतं ना, आपण सगळी बाजूनं भाकरी आपल्याला भाजून घ्यायचं। मग आता चांगलंच भाकरी भाजलेलं आहे, आता इकडं थोडे त्याने काढून घेते आणि दुसरं भाकरीनं आपण तव्यामध्ये घालूया। मला सुद्धा पाणी लावणार नाही, याच पद्धतीने आपण सगळं भाकरी करून घेऊया। आता काय झालंय, दादा आहे ना थोडंसं कामानिमित्त बाहेर जाणार आहे, त्यामुळे आहे ना आपण त्यांना जेवायला देऊया। गरमागरम भाकरी सुद्धा झालेली आहे, भाजी आहे ना आता खाली काढून घेते इकडे। तर भाकरी घेते ताटामध्ये आपण ना, भाकरी घेऊया आणि भाकरीवरच आपल्याला आहे ना भाजी घालायचं। भाजीचं मस्त सुगंध पण सुटलेली आहे। आता आपण तुमच्या दादांना ना जेवायला देऊया। हे घ्या हो, जेवण करून घ्या। बघितलं असं काय मंडळी कसं म्हणत्या, हे घ्या हो असं करत्या बघा। तर मंडळी भाजी झाली मस्तपैकी गरमागरम शेवग्याची, आता हे बघा इकडं अजून का नाही भाजीत ना सगळं वापरायला, मस्त सुगंध सुटलाय बघा। करतो तर भाजी भाकरी खायला, जरा काय झालं बाहेरनं जरा काम आहेत, बाहेरचे जरा कामं राहिल्यात ते करायचं म्हणून जरा लवकर चाललो आहे, त्यामुळे आज एकटाच जेवताना दिसणार आहे। तुमची वहिनी काय आता भाकरी करायला, अजून नंतर जेवलंच बरं का खरबर नाही तुला एक घास दर की नाही सगळे काय म्हणतील दादा वहिनीला सोडून जेवायला आज मंडळी तसं काय म्हणत आहे म्हणत नाही सर नवका ठीक आहे मग काय अडचण नाही घेतो मग। मंडळ का नाही भाजी एकदम मस्त झाली बघा। आणि भाजी एकदम कवळी लुसलुसत आहे, त्यामुळं खाताना बघा नाही लय मजा येते बघा। चांगलं झालं ना भाजी, झकास झालं भाकरी गरम गरम आहे। मंडळ भाजी तर एवढी टेस्टी झाली का नाही, एकदम झकास भाजी झाल्या बघा।
आणि सगळे कारभार मैदळ भाजी घेतली. मी म्हणलं काय मैदळ घेतली तर घेऊ द्या आणि आल्यावर म्हटलं समधी करून सगळं भाजी करून टाका आता का नाही. भरपूर भाजी कारभारीने केल्या त्यामुळं किती वेळ खावा गिरावं लय भारी लागते बघा. म्हणजे करण्याची पद्धत बी सोपी आहे, लई साहित्य लागत नाही, एकदम घरच्या घरी घरच्या साहित्यात होणारी भाजी आहे, पौष्टिक आहे, गुणकारी भाजी आहे. त्यामुळं का नाही ही अशी रेसिपी का नाही तुम्ही बी एकदा करा आणि भाजी एकदा करून खावा आणि मग कमेंट करून सांगा मंडळी आजची भाजी कशी झाली. लाईक करा व्हिडिओला, भरपूर शेअर करा आणि अजून जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल का नाही सबस्क्राईब बी करा आणि बेल आयकॉन दाबा. चला मंडळी भेटत राहूया तशाच आपल्या गावाकडच्या नवनवीन रेसिपीचं रोज सकाळी 11 वाजता आपल्या गावाकडची टेस्ट या यूट्यूब चॅनलवर. धन्यवाद. हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर आपल्या गावाकडची टेस्ट या फेसबुक पेजला लाईक व फॉलो करा आणि हा व्हिडिओ यूट्यूबवर पाहत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.